ಹೊಗೆವಲ್ಲ ಬೋಕೆ ಕಾಯಿ ಬಂತ ಆಮಚ್ಯಾ ಹಕ್ಕಾಚಾ ನಾಹೀ ಕೋಣಾಚಾ ಬಾಪಾಚಾ ನೌಕರಿ ಆಮಚ್ಯಾ ಹಕ್ಕಾಚೀ ನಾಹೀ ಕೋಣಾಚಾ ಬಾಪಾಚೀ ನೌಕರಿ ಹೊಗೆವಲ್ಲ ಬೋಕೆ ಕಾಯಿ ಬಂತ ಗುಜರಾತ್ಚಾ ನಾವನಿ ಜೈ ಬಾಬಾ ಅರೆ ಗುಜರಾತ್ಚಾ ನಾವನಿ ಜೈ ಬಾಬಾ महाराष्ट्र ईडी सरकार आल्यापासून महाराष्ट्रात वेगवेगळे जे काय काय येणारे मोठे प्रस्ताव आहेत किंवा मोठे उद्योग आहेत हे सातत्याने गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला जातोय. मला असं वाटतं की नरेंद्रजी मोदी आणि अमित भाई शाह हे महाराष्ट्राकडे आकसाने बघतायत, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत आहेत, पण एकूणच छत्रपती महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी सुरतेवर जो छापा होता त्या तो छापा कुठेतरी या ठिकाणी नरेंद्रजी मोदी आणि अमित शाह आणि एकूणच नका त्यांच्या बांधवांना टोचलेला आहे, आणि म्हणूनच गुजरात सुरतच्या छाप्याचा बदला घेण्याकरता महाराष्ट्राला या ठिकाणी कंगाल करण्याचं, महाराष्ट्रातल्या तरुणांना बेरोजगार ठेवण्याचं कटकारसन हे भाजपकडून आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहांकडून रचलं जात आहे, आणि त्याचंच नका परिणाम म्हणून मागच्या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रात 22 उद्योग हे गुजरातमध्ये गेले. यापूर्वी मुख्यमंत्री स्वतः दिल्लीला जाऊन आलेले आहेत, परंतु अजून देखील काही होऊ शकले नाही, असे प्रकल्प सारखे चालले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीला ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्यांच्याकडे स्क्रिप्ट दिली जाते आणि कुठले उद्योग पुढच्या 1 महिन्यामध्ये गुजरात हलवायचे त्याचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी एक विशेष आहे की या ठिकाणी ज्या ज्या उद्योगांना गुजरातमध्ये या ठिकाणी कुठेही अनुकूल अशा जागा किंवा बाकीच्या गोष्टी नाहीत त्या उद्योगांना सुद्धा त्या ठिकाणी नेलं जात आहे. म्हणजे हा एक प्रकारे महाराष्ट्राच्या लोकांवरचा अन्याय आहे, आणि या ठिकाणी महाराष्ट्रातले जे काही तरुण आहेत हे बेरोजगार राहावेत यांना या महाराष्ट्रातून बरा गोंधळ व्हायला लावावं या वर्कारचा हा प्रयत्न आहे, आणि म्हणूनच पुरेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या माध्यमातून या सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन छेडतोय. आणि माझा थेट आरोप मी पुन्हा एक पुन्हा सांगतोय की माननीय नरेंद्रजी मोदी आणि माननीय अमित भाई शहा हे किती नका मुत्सद्दी आहेत आणि कशा प्रकारे बदला घेणार आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे. कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरतेवरच्या छाप्याचा राग हा त्यांच्या मनामध्ये होता, आणि सातत्याने भाजप हा नरेंद्रजी मोदी आणि अमित भाई शाह हे महाराष्ट्रावर सूड उगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात विषय असा आहे, एखाद्या हे हा एक मोठा विनोद आहे, एखाद्या दरोडेखोराने जेलच्या बाहेर गांधींच्या मार्गाने सत्याग्रह करण्याचा प्रयत्न आहे. ज्यांच्या हातात पुणे शहरामध्ये 5 वर्षाची सत्ता होती, ज्यांचा खासदार मागची 9 वर्ष या शहरामध्ये आहे, ज्यांचे 8 आमदारांनंतरचे 6 आमदार मागचे 8 वर्ष या शहरामध्ये आहेत, ज्यांनी या शहराचं वाटोळं केलं, 40,000 कोटीचं बजेट हे धुवून खाल्लं, ते आज शहराच्या रस्ते खराब झाल्याच्या प्रकरणाच्या संदर्भात आंदोलन करतायत. ही एक प्रकारे पुणेकरांची थट्टा आहे, आणि मला असं वाटतं की पुणेकर येणाऱ्या काळामध्ये मतदान यंत्रातून त्यांना अद्दल नक्की घडवतील याची काळजी किंवा याची चिंता भाजपने नक्की करावी.